जळगाव जिल्ह्यात गेली 40 वर्ष एकनाथ खडसे राजकारणात सक्रिय आहेत. अनेक नेते त्यांनी जोडले, अनेक नेते त्यांना सोडूनसुद्धा गेले. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण आता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानेच एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केला आहे. प्रफुल्ल लोढा नावाच्या जामनेरच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने एकनाथ खडसेंच्या मुलाच्या आत्महत्येची चौकशी करा अशी मागणी केली आहे. विरोधकांना संपवण्यासाठी खडसेंचं विकृत राजकारण सुरू असल्याचंही ते म्हणाले. BHR घोटाळ्याशी संबंध नसताना आपल्या घराची झाडाझडती घेऊन आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप लोढा यांनी केला. माजी मंत्री गिरीश महाजन आणि जामनेरचे नगराध्यक्ष पारस लालवानी यांच्या गैरकृत्याची आपल्याकडे सीडी नाही तर फाईलच असल्याचा हे गौप्यस्फोटही त्यांनी केला. माझा मित्र स्वर्गीय निखिल भाऊ खडसे याची आत्महत्या झाली, परंतु मित्रांनो मला शंका आहे की त्याच्या व्यसनापायी या एकनाथराव खडसेची बदनामी होत होती, म्हणून या निखिल खडसेची आत्महत्या झाली की काय काळबेरा या एकनाथराव खडसेने केलं याची चौकशी, जशी सुशांत सिंग राजपूतची चौकशी सीबीआयने बारीक सारीक केली, तशी याच्या मृत्यूची चौकशी सन्माननीय न्यायालय, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजितदादा, माननीय शरदरावजी पवार साहेब, राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब या सर्वांकडे मी करणार आहे की माझा मित्र निखिल भाऊ खडसे याने आत्महत्या कशी केली. BHR घोटाळ्याशी काहीही संबंध नसताना माझ्यासह एका मित्राकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या अश्लील कृत्याची फाईल मिळवण्यासाठी बेकायदेशीररित्या झाडाझडती केल्याचा खळबळजनक आरोप प्रफुल्ल लोढा यांनी केला. ती फाईल एकनाथ खडसेंनी आपल्याला मागितली होती, पण केवळ निरपराधांची बदनामी होऊ नये म्हणून आपण ती दिली नसल्याचंही लोढा म्हणाले. जळगाव जिल्ह्याचा नेता म्हणणारा एकनाथराव खडसे याची लायकी झिरो आहे. आज राजकारणात भारतीय जनता पार्टी सोडून हे राष्ट्रवादीत आले. हा सडकच्या पुढारी याला भारतीय जनता पार्टीने एवढं साम्राज्य दिलं, याच्या पुरा परिवाराला पद वार दिलं, परंतु हा विकृतीने पछाडलेला पुढारी याला राजकारणात त्याच्या विरोधकाला संपवल्याशिवाय याचं राजकारण थांबवत नाही. असंच राजकारण याने जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलाय. आमचे समाजाचे आधारस्तंभ मान्य सुरेशदादा जैन यांना अशाच विकृती खाली यांनी संपवलं. अशीच विकृती घेऊन BHR पतसंस्थेच्या नावाखाली यांनी मी सिनियर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, हा खरोटा ज्युनियर एकनाथराव खडसे आता पार्टीत आला, परंतु याने याच्या ओझ्याचा व वरिष्ठ नेत्याची दिशाभूल करून, गृहमंत्र्यांची दिशाभूल करून यांनी BHR पतसंस्थेच्या नावाखाली यांच्याबरोबर माझ्या आत्याचा मुलगा पारस ललवानी, पारस ललवानीचे मला फोन आले की तू हे पत्रकार परिषद घेऊ नको, तुला संपवून टाकू, तुझे असेल फोटो माझ्याकडे, तू काय प्रॉपर्टी जमवली माझ्याकडे. अरे मी तर जाहीर सांगतो, मी समाजात पराई श्रीशी माझ्या संबंध आले असतील, प्रेम संबंध असतात, मी काही धुद्ध झाल्यासारखा नाहीये. मी यांच्यासारखा समाजात राहून राजकारण करून यांच्यासारखे मी धंदे मी केले नाही. माझं जाहीर आव्हान आहे पारस ललवानीला, माझ्यावर त्यांनी इन्कम टॅक्सची रेड करावी, माझ्याबरोबर असलेल्या स्त्रियांचे त्यांनी फोटो प्रेसला द्यावे, परंतु कायद्याच्या कचाटीत बाबासाहेबांच्या संविधानात ह्या एकही भ्रष्ट पुढाऱ्याला मी सोडणार नाही.